आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता बँक खातं हे आधारशी जोडणं आवश्यक असून खात्याला आधारशी जोडलं नसल्यास तात्काळ आपलं खातं संबंधित बँकेसोबत जोडून घ्यावं असं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे. स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करतानाच समाजातील प्रत्येक घटकातील विकास करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचं शासन आणि प्रशासनाचं कर्तव्य असतं. त्यानुसार लोकाभिमुख योजना निर्माण करून त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनानं गती दिली आहे असं प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भाचं नंदनवन असलेलं अमरावती जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण चिखलदरा इथं वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येनं येतात. विशेषतः पावसाळी हंगामात डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दराखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहानं येतात. त्यामुळे चिखलदऱ्यामध्ये पर्यटकाला अधिक आकर्षक करण्यासाठी पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देऊ असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं. चिखलदरा तालुक्यातील भीमकुंड येथील साहसी खेळ प्रकल्पाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील वरुड आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 500 हेक्टर खालील पाटबंधारे जलसंधारण विभागाचे पवनी तलाव आणि अजनी फुल आमला तलाव मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. यासाठी तलाव परिसरातील स्थानिक मच्छीमार, प्रकल्पग्रस्त आणि महिला यांना संस्था नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल. देशाच्या आर्थिक विकासात शेतकऱ्यांचं योगदान अमूल्य आहे. सध्या अनेक कारणांनी इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, सीएनजी चर्चेत आहे. कृषी निर्मिष्ठेपासून तयार होणाऱ्या या ऊर्जेमुळे भविष्यात अनेक सकारात्मक बदल घडणार आहे. म्हणूनच शेतकरी हा अन्नदाता तर आहेच पण तो ऊर्जादाता सुद्धा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. गडकरी शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. यावर्षीपासून महसूल सप्ताहाऐवजी महसूल पंधरवडा साजरा केला गेला. या कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी केलं. पंधरवड्याबाबत अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वयोश्री, लेख लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तसंच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान जिल्ह्यात महसूल पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. त्या अनुषंगानं तहसील कार्यालय अमरावती इथं बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी युवा संवाद कार्यक्रम आणि नागरिकांसाठी मोफत अर्ज लिहून देण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने.